की सोच श्रम ही श्री राम है और हाथ लगे निर्माण में, ना मारने में ना मांगने में, की तर्ज पर श्रम शिविर का आयोजन किया गया। जग प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता स्वर्गीय बाबा आमटे ने 1968 में चंद्रपुर जिले के मूल के पास सोमनाथ गांव में एक श्रमिक शिविर शुरू किया था। ये बरगद के पेड़ अब 54 के बड़े हो गए हैं और इस साल 54वां कैंप बड़े ही उत्साह के साथ शुरू हुआ है। इस कैंप में बच्चों से लेकर बूढ़ों और महिलाओं ने हिस्सा लिया है और गर्मियों में भारत के अलग अलग शहरों के युवाओं का उत्साह देखने लायक है। बाघों के लिए प्रसिद्ध ताड़ोबा अभयारण्य से सटे एक विलोभनीय स्थल में सोमनाथ के श्रम शिविर में लक्ष्य के प्रति आसक्त युवा आते हैं। इस उम्र में कई छात्र अपनी गर्मी की छुट्टियां ठंडी जलवायु में बिता रहे हैं, लेकिन हम अपनी मातृभूमि के लिए कुछ कर्जदार हैं। सोमनाथ को इस स्थान पर देखा जा सकता है जहां युवा इस भावना के साथ एकत्रित हुए हैं कि वे मानवता की जंजीर के माध्यम से मदद का हाथ बढ़ा सकते हैं। इसलिए भारत के ज्यादातर दोस्त और परिवार हर साल इस जगह पर इकट्ठा होते हैं और इसे शिविर से वे जीवन संस्कार के संतानों को समाज में ले जाते हैं। इसलिए इस श्रमिक शिविर को अद्वितीय महत्व माना जाता है। इस शिविर में महाराष्ट्र, उड़ीसा, मध्य प्रदेश, तेलंगाना और कर्नाटक राज्यों के लगभग 275 शिविरार्थियों ने भाग लिया। आज सुबह सोमनाथ परियोजना के खेत खलिहान में शिविरार्थियों द्वारा पेड़ लगाने, पत्थर उठाने के लिए गड्ढे बनाकर श्रमदान किया जा रहा है। श्रम संस्कार शिविर में 22 मई तक प्रतिदिन श्रमदान, बौद्धिक सत्र, तांत्रिक एवं सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। योग्य प्रश्न है, मुळात आता हा विचार केला पाहिजे की बाबा आमटेंनी आता विदर्भातल्या चंद्रपूर जिल्हा, जो अतिशय उष्ण जिल्हा आहे, त्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पावर ही समसंस्कार छावणी आणि तीही भर उन्हाळ्यात 15 ते 22 मध्ये का घ्यावी। खरं तर ज्या एखाद्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर त्याला तळप आवश्यक असते। बाबा एक सुंदर उदाहरण देतात, बाबा असं म्हणतात की तोच वृक्ष संकटांमध्ये तुफानामध्ये ताट मानेने उभा राहू शकतो जो स्वतःची मुळं खोलवर जमिनीत गाडून घेतो। तसाच जर आपल्या राष्ट्राच्या व्यवस्थेचा कणा जर युवक आहे तर त्याला विपरीत परिस्थितीमध्ये ताकदीने उभं राहण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी यावं, त्याला खऱ्या अर्थानं कष्टकरी मजुरांचे श्रम कळावे, त्याचं दुःख त्याला जाणता यावं, ती धग, ती कामाची धग, ती उष्णतेची धग, ती पोटाची आस, ही सगळं त्याला कळावं, जेणेकरून जेव्हा कुठ्या मोठ्या उच्च पदावर हा युवक जाईल तेव्हा ती त्याला कायम जाणीव राहील की मी या पदावरती या लोकांकरता बसलेलो आहे, आणि ते अनुभव, हे 7 दिवसाचे अनुभव त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात। आणि मुख्य म्हणजे 15 ते 22 मे हा तप्त उन्हाळा आहे, खाली जमीन तपलेली आहे, वर आकाशावरती सूर्य तळपतो आहे, आणि अशा या दोन्ही तडफीमध्ये हा तडपणारा युवक जो देशाच्या राष्ट्रनिर्मितीकरता उभा होणार आहे, पुढच्या काळामध्ये घडणार आहे, त्याला घडवण्याचं काम बाबा आमटेंना अपेक्षित होतं, म्हणून ही छावणी आणि ही वेळ बाबा आमटेंनी निवडली। सर्वप्रथम माझं नाव सूर्यवंशी गजानन बालाजीराव आहे आणि मी नांदेड जिल्ह्यातून भोकर तालुका आणि चिंचाळ्या गावातून आलेलो आहे। सर्वप्रथम मी 2009 जो हेमल कशाला कॅम्प झालेला होता त्यावेळेस मी सर्वप्रथम पहिल्यांदा कॅम्पला आलेलो आहे आणि त्यावेळेसपासून ह्या कॅम्पमध्ये ज्या काही समाज उपयोगी देशाच्या उपयोगासाठी हा कॅम्प अतिशय चांगला आहे, याच्यापासून आम्ही इथे जे ॲक्टिव्हिटी होतात ते आपल्या गावाकडे जाऊन आपल्याला जितक्या होईल तितक्या चांगल्या गोष्टी आम्ही गावाकडे सांगण्याचा प्रयत्न करत असतो। काही लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी थंड हवेचे ठिकाणं निवडतात, पण आम्हाला समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यासाठी आम्ही इतक्या उष्णतेमध्ये सुद्धा आम्ही गाव सोडून इथून काहीतरी गावाकडे शिदोरी घेऊन जायची बाबा आमटेची आणि गावात आपल्या छोट्या का खाणी होईना असे प्रोग्राम राबवायचे असे आम्ही या ठिकाणाहून घेऊन जात असतो। याच्यामधून आम्हाला वेगवेगळ्या मित्र मैत्रिणी, लेखक, कवी या सगळ्यांचा आम्हाला परिचय होतो, जेणेकरून आपल्याला कुठे आपण जर गेलो काही अडचण जर आली तर त्या मित्राची आपल्याला तिथं त्याच्यापासून सुटका होते किंवा आपल्याला त्याच्यापासून सहकार्य लागते। चंद्रपूर से BC News के लिए सुनील तायडे की रिपोर्ट।